आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगर मधून. छत्रपती संभाजीनगर मध्ये तापमानात वाढ झाली आहे. बुधवारी पारा 41 अंशावर जाऊन पोहोचला होता, तर दिवसभरात पारा उच्चांकी पातळीवर जाण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते. छत्रपती संभाजीनगर मध्ये सलग दुसऱ्या दिवशीही 41 अंशावर तापमान पोहोचलं होतं, तर आज तिसऱ्या दिवशीही तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे. विजय, छत्रपती संभाजीनगर मध्ये तापमानात वाढ झालेली आहे, या संदर्भात अधिकची माहिती. हा, नक्कीच प्रेरणा. जर बघितलं मागील महिनाभरापासून जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानामध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. मात्र मागील 2 दिवसापासून जर बघितलं छत्रपती संभाजीनगर शहराच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता उन्हाचा पारा जो आहे तो 41च्या पार जाताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना जे आहे ते मोठी कसरत त्यामध्ये करावी लागत आहे. सध्या जर बघितलं तर शेतकरी असेल किंवा शहरातील नागरिक असेल हे आता मशागती पूर्ण कामाला आहे. मात्र आता उन्हाचा पारा जो आहे तो चढत आहे आणि त्यामुळे आता याचा फटका जो आहे तो आता नागरिकांना बसत आहे. तर छत्रपती संभाजीनगर मध्ये जर बघितलं आपण तर काल सोयगावमध्ये एक दुर्दैवी घटना देखील घडली. त्यामध्ये जर बघितलं तर जंगलामध्ये चरण्यासाठी गेलेले जे जनावर होते त्यांना ऊन लागून जवळपास 10 जनावरं जे आहे ते त्यामध्ये दगावली होती. तर उर्वरित 10 ते 12 जनावरांवरती जे आहे ते उपचार सध्या सुरू आहेत आणि त्यामुळे उन्हाचा तडाखा जो आहे तो अत्यंत वारसेने आपल्याला पाहायला मिळत आहे. आज तिसऱ्या दिवशी सलग जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आज देखील आता उन्हाचा तडाखा जो आहे तो वाढण्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन देखील आता नागरिकांसमोर उपस्थित झालेलं आहे. विजय, वातावरणात सतत बदल होताना दिसतायत, त्यामुळे आरोग्यावरही परिणाम होताना दिसतोय, या संदर्भात अधिकची माहिती. नक्की, जर बघितलं तर सध्याचं वातावरण जे आहे ते 12 पर्यंत जर बघितलं तर अगदी काही ढगाळ वातावरण निर्माण होत आहे आणि त्यानंतर दुपारच्या वेळी जर बघितलं तर कडक उन्हाचा पारा जो आहे तो पडत आहे आणि सायंकाळच्या वेळी जर बघितलं तर पाऊस देखील रिमझिम हजेरी लावत आहे. त्यामुळे एकाच दिवसामध्ये तिन्ही ऋतू जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे याचा विपरीत परिणाम जो आहे तो आरोग्यावरती होत आहे. वृद्ध व्यक्ती असेल किंवा लहान बालक असेल यांच्या आरोग्यावर हा परिणाम होत आहे आणि त्यामुळे सध्या जर बघितलं ताप सर्दी खोकला असेल किंवा मळमळ उलट्या असेल याचा त्रास जो आहे तो आता नागरिकांना वारसाने पाहायला मिळत आहे आणि त्यासाठी उपचार घेण्यासाठी सध्या जर बघितलं तर खासगी दवाखाने असेल किंवा सरकारी हॉस्पिटल असतील यामध्ये नागरिकांची गर्दी झाली ते आपल्याला पाहायला मिळत आहे. जी जी विजय, असेच जोडलेले राहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे.